अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवासी विलास दिनकर चौधरी या तरुणावर चाकू हल्ला आणि गोळीबार झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे। ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली। विलास चौधरी घराबाहेर फोनवर बोलत असताना काळे कपडे घालून आलेल्या 3 ते 4 तरुणांनी त्यांच्या दंड आणि पोटावर चाकू हल्ला केला। यावेळी विलास चौधरी घरात पळून गेले आणि त्यांनी दरवाजा बंद केला, मात्र या तरुणांनी पुन्हा घराकडे येऊन दरवाजावर दगडफेक करून घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला आणि गोळीबार करून पसार झाले। डीवायएसपी गजानन राठोड आणि पोलीस निरीक्षक दिलीप भागवत पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तरुणाला खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले। पोलिसांशी संपर्क साधला असता 3 ते 4 आरोपी असू शकतात असे परिवारातील लोकांनी सांगितले। त्यांनी आरोपींना पाहिले असल्याची माहिती त्यांनी दिली व त्या तिन्ही आरोपींना आज रोजी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।